नमस्कार मंडळी, नाथखोळा परिवारमधून आपण माननीय अरुण सूर्यवंशी शिर्डीवांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांची खिलारगाय बघत आहोत। तर ही खिलारगाय आपण नाथखोळा परिवारमधून दाखवण्याचे एकच कारण की गोरगरीब शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या गायी ह्या अति उत्तम आहेत। कारण का, स्वभावाने शांत आणि बसून दूध देणाऱ्या, मात्र यांचं संगोपनसुद्धा त्याच पद्धतीने करावं लागतं। कारण का, जेवढी आपण दुधाची अपेक्षा करतो किंवा दुधाची क्वांटिटी आपण गायीकडून घेतो तर त्याच क्वांटिटीचं त्याच तोलामोलाचं त्यांना चारासुद्धा द्यावं लागतं। तर अशा प्रकारे अरुण सूर्यवंशी मालकाने गाय योग्य पद्धतीने सांभाळली आहे आणि ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली। म्हणून मी नाथखोळा परिवारमधून सर्वांना ही गोष्ट सांगण्याचा आनंद होतो आहे की तर त्या गाईच्या शेजारी त्या सौभाग्यवती बसलेल्या आहेत त्या मालकाच्या, आणि त्या गाईचं धार काढताना आपल्याला दिसून येत आहे। तर ती गाई किंचितसुद्धा थोडीसुद्धा न हलताना दिसते, पायसुद्धा त्या बिचारीने उचललेलं नाही किंवा त्या पायाला भाला घातलेला नाही किंवा दावं बांधलेलं नाही। तर या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की खिलारगाई लात मारते किंवा दूध काढू देत नाही, जवळू देत नाही, बसू देत नाही। तर ह्या संकल्पना खोडून काढण्यासाठी, या संकल्पना चुकीच्या ठरवण्यासाठी आपल्याला अशा शेतकऱ्यांच्या काही गोष्टी आपल्याला मिळत आहेत, त्या गोष्टी वेळेवर बघत चला। तर या गोष्टी बघितल्यास तुम्हाला गाई सांभाळायची ताकद येईल, धाडस येईल, आणि तिला किती चारा लागेल, किती पाणी लागेल, किती संगोपन करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला गणित सापडेल। तर जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, तुम्ही जर गोष्टी नाही बघितल्या तर या कोणत्याच गोष्टीची संकल्पना किंवा या कोणत्याच गोष्टीचा अभ्यास तुम्हाला होणार नाही। तर सर्वांनी अशा प्रकारच्या ज्या गायी आहेत तर त्या गायी शेतकऱ्यांना विनंती आहे, कृपया करून गायी विकू नका। कारण का, तर हे एक परमेश्वराचं शेतकरी वर्गाला एक वरदान आहे। का वरदान आहे? तर हे वरदान कोणालाही भेटत नाही सहजासहजी, कारण प्रत्येकजण धडपडतो। गरीब गाय पाहिजे आणि शांत दुधाची गाय पाहिजे, गरीब गाई पाहिजे, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी खरंच या गायीवरती प्रेम लावा, आपल्या आयुष्यातले एखादं काम पाठीमागं ठेवा आणि या गायीकडे लक्ष द्या। तर या गाईला चांगल्या वळूकडून रेतन करून घ्या। जो वळू ॲग्रेसिव्ह आहे, जो वळू चित्र आहे, जो वळू काटक आहे, जो वळू चपळ आहे, जो वळू गरम रक्ताचा आहे किंवा जो वळू स्वतः फक्त मालकाला किंवा सवय असलेल्या माणसाला धरू देतो आणि इतर गोष्टीचा वारासुद्धा लागून घेत नाही, तर अशा वळूंकडून सावध असणाऱ्या बैलांकडून गाई भरून घ्या। तर त्या प्रमाणात त्यांचं ब्रिडिंग होईल, त्या ब्रिडिंगनंतर जे काही प्रोडक्ट भेटेल किंवा जी काही नैसर्गिक रेतानंतर जी वासरू मिळेल तर ते कमीत कमी 4 शेतकऱ्यांना बघण्यासारखं असेल। तर ही सांगली भागातून या गाईचं रेतन झालेलं आहे किंवा भरवलेले आहे या गोष्टीची मला खात्री नसल्यामुळे मी याचा उल्लेख करू शकत नाही। तर त्यांना फोन करून तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता, अधिक माहिती विचारू शकता। तर हे चित्रीकरण आहे पाठीमागच्या वेताचं आहे। तर जे अगोदर आपण सुरुवातीला व्हिडिओच्या बघितली ती आत्ता सध्या गाब आहे। धन्यवाद।